नमस्कार मित्रांनो, टीचर सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण मंत्री यांनी नुकतीच माहिती दिली की शिक्षक भरती लवकरच होणार आहे, तर काय महत्त्वपूर्ण अपडेट आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडत लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. बघा काय बातमी आहे. शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे. मध्यंतरी SEBC संवर्गास स्थगित दिल्याने ही भरती प्रक्रिया रखडली होती. एकूण 6,000 शिक्षकांची पदे भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच मंजुरी दिली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. पुण्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एकूण 6,000 शिक्षकांची पदे भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच मंजुरी दिली आहे, मात्र हा प्रस्ताव सध्या सामान्य प्रशासन विभागाकडे त्यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. लवकरच भरती प्रक्रिया सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान शिक्षक भरती घोटाळ्यात अडकलेल्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. राज्यातील शिक्षक भरती घोटाळ्यात काही उच्च पदस्थ अधिकारी अडकले आहेत. या अधिकाऱ्यांचा कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणासंदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे. तपासात घोटाळा निष्पन्न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करणार असं आश्वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले. पुणे येथील कार्यक्रमानंतर वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बालभारतीचे संचालक दिनकर पाटील उपस्थित होते. त्या म्हणाल्या की शिक्षक भरती घोटाळ्यात काही अधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत, ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाची शिक्षण विभागाने दखल घेतली असून दोषीवर कठोर कारवाई करण्यात येईल. खासगी शाळांकडून सातत्याने फीसाठी पालकांना तगादा लावण्यात येत आहे. बघा, अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट आहे. आपल्याला व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.